महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ख्रिस्ती समाजाचे नेते, सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे, जात धर्म न मानता मानवता हाच धर्म मानणारे माननीय जीतू भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गुरुप्रीत कौर राठोड, समाज सेविका, प्रभाग क्रमांक 23. कल्याणात तुम्ही बिनधास्तपणे सिग्नल मोडून गाडी चालवत असाल तर खबरदार, कारण सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांवर उद्यापासून मंगळवार 22 फेब्रुवारीपासून ई चलनाद्वारे दंड आकारणी केली जाणार आहे. कल्याण शहर वाहतूक पोलीस उद्यापासून कल्याणातील 5 प्रमुख चौकात ई चलन यंत्रणा कार्यरत करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. कल्याणातील आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो आणि कल्याण पूर्वेतील आनंदिगे चौकात सिग्नल मोडणाऱ्या किंवा सिग्नल लाईन क्रॉस करणाऱ्या वाहन चालकांवर ई चलनाद्वारे दंड आकारणी केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे. तसेच पहिल्यांदा 500 रुपये तर त्यानंतर दुसऱ्यांदा सिग्नल मोडल्यास किंवा लाईन क्रॉस केल्यास 1500 रुपये दंड आकारणी केली जाणार असल्याचेही तरडे यांनी सांगितले. तर हा दंड भरावा लागू नये म्हणून वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. आपण कल्याण शहरात कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे, परंतु आता आपण उद्यापासून त्यामध्ये ई चलन ऑनलाईन आपण दंड आकारणी करण्यात येणार आहे. आपण सध्या 5 ठिकाणी कल्याणमध्ये आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल, प्रेम ॲटो चौक आणि कोळशेवाडीमध्ये आनंदिगे चौक स्मशानभूमीजवळ या ठिकाणी 5 सिग्नलमध्ये आपण जे वाहन चालक आहेत, जे सिग्नल जंप करणार आहेत किंवा जी लाईन आहे ती लाईन क्रॉस करणार आहेत, तर अशा वाहन चालकांवर आपण ई चलनद्वारे दंड आपण आकारणी करण्यात येणार आहे. पहिला प्रथम अपराधाकरता 500 रुपये दंड असणार आहे आणि त्यानंतर त्या अपराधाकरता 1500 रुपये दंड असणार आहे. उद्यापासून आपण ही सिस्टीम चालू करत आहोत, त्यामुळे कल्याण शहरात वाहतूक कोंडी टाळणे, अपघाताचे प्रमाण आपण कमी होईल असा त्यातून आपण सर्व जनतेला आपण संदेश देणार आहोत की सर्वजण ट्रॅफिक नियमांचं पालन करा आणि दंड आपल्याला वा. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.